वाहतूक सुधारणा तसंच गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरात 150 अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. यापैकी 128 कॅमेरे वाहन क्रमांक ओळखणारे आणि 22 कॅमेरे हे व्यक्तीचं चित्रीकरण सुस्पष्ट दर्शवणारे असणार आहेत. या संदर्भाचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यात हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येतील. अनेक कॅमेरे बंदोबस्तीत असल्यानं या CCTV कॅमेऱ्यांचा पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात उपयोग होत नाही. काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बैठकीत ही अडचण मांडली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शहरात अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागामार्फत मंजूर केला होता. ठाणे पोलिसांनी आता गृहविभागाकडे या संदर्भाचा प्रस्ताव पाठवला आहे. गृहविभागाची मंजुरी मिळाल्यास अवघ्या 1.5 ते 2 महिन्यात प्रशासनाकडून हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कॅमेरामध्ये 128 कॅमेरे ANPR स्वरूपातील असणार आहेत तर 22 कॅमेरे हे PTZ स्वरूपातील असणार आहेत अशी माहिती ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.